नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा. श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता: 4776 प्लॉट नंबर 118 दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क: 02186229890 किंवा 7020889631. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. पाटील यांनी आमदाराचा उल्लेख सालगडी असा केलाय, त्यामुळे पाटील हे पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही त्यांनी असंच वादग्रस्त विधान केलं होतं, त्यावेळी त्यांच्यावर सडकून टीका झाली होती. मोहोळ शहरासाठी 140 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल आमदार यशवंत माने यांचा मोहोळमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. त्यात सत्काराच्या सोहळ्यात बोलताना राजन पाटील यांनी हे धक्कादायक विधान केले आहे. माजी आमदार पाटील हे अजित पवार गटात आहेत. त्यांनी यापूर्वी केलेल्या एका विधानावरून ते चांगलेच अडचणीत आले होते. सालगडी चांगला असला तर शेती चांगली होत असते. आपल्या सर्वांच्या कर्मधर्म संयोगाने शरद पवार आणि अजितदादांनी मोहोळला चांगला सालगडी दिला, त्यामुळे आता आपली शेती उत्तम पिकणार आहे. आमदार यशवंत माने यांनी गेल्या 4 वर्षात कशा प्रकारचे काम केले हे तुम्हा सर्वांना माहिती आहे, असेही त्यांनी म्हटले. पाटील म्हणाले, आमदार माने हे आपल्या कामाच्या माध्यमातून मोहोळ शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकत आहेत, हे मोहोळमधील जनतेच्या लक्षात आलेले आहे, त्यामुळे आपल्या सत्कार समारंभासाठी एवढे नागरिक उपस्थित राहिले आहेत. आपले आमदार हे मितभाषी आहेत पण कर्तृत्ववान आहेत. सोशल मीडियामुळे आता कोण काम करते, कोणाच्या अंगी कर्तृत्व आहे हे सांगण्याची गरज नाही. जे कामच करत नाहीत ते काहीही बोलत असतात. आमदारापेक्षा माझ्यावर जास्त बोलतात. खरं म्हणजे आमदार आहेत यशवंत माने पण शिव्या खायल्या मी, अशी मोहोळमधील सध्याची परिस्थिती आहे. मला शिव्या देऊन मोहोळ तालुक्याचा विकास होत असेल तर यापेक्षाही दुप्पटीने शिव्या दिल्या तरी मी आनंदाने स्वीकारेन. मला मोहोळ तालुक्याचा विकास करायचा आहे, हा तालुका विकसित झाला पाहिजे असे आमचे स्वप्न आहे, असेही पाटीलांनी स्पष्ट केले. पाटील म्हणाले, आमदार यशवंत माने यांनी मोहोळ शहरासाठी पाणी योजना आणली पण 2011 याच तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार हे पाणी पुरवठा मंत्री होते, त्यावेळी त्यांच्यापुढे आम्ही ही योजना मांडली होती. मोहोळ शहरासाठी पाणी योजना देण्याची मागणी केली होती. आता माने यांच्यामुळे ही योजना मंजूर झाली आहे. दरम्यान माजी आमदार राजन पाटील यांनी पुळूज येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत असंच वादग्रस्त विधान केलं होतं. पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच पोरं होतात असं त्यांनी विधान केलं होतं, त्यावेळी त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीका झाली होती, त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले होते.